अक्षय शिंदेच्या हाताला पोलिसांची बंदूक लागलीच कशी? एवढा हलगर्जीपणा कसा असू शकतो? स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. अर्ध्या तासानं बातमी आली की त्या आरोपीचा एन्काउंटर करण्यात आला. फाशीची शिक्षा व्हायलाच हवी, पण फाशीची शिक्षा होताना एक कायद्याची प्रक्रिया असते, ती फॉलो केली पाहिजे. नुकतीच अक्षय शिंदेला गोळीबार लागल्याची घटना ऐकण्यात आली. हा गोळीबार म्हणजे पोलिसांच्या चकमकीमध्ये त्याचा मृत्यू झाला असं कळलं. माझा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की अक्षय शिंदेच्या हाताला पोलिसांची बंदूक लागलीच कशी? एवढा हलगर्जीपणा कसा असू शकतो? ज्या मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांना आम्ही स्कॉटलंड नंतरच्या पदावर बघतो किंवा तेवढा जो आहे त्यांचं काम माझी पद्धत आहे, अशांकडून असा हलगर्जीपणा होऊच कसा शकतो? एका ठिकाणी ही घटना आणि दुसऱ्या ठिकाणी हेही आहे की त्या शाळेचे संस्थाचे जे सेक्रेटरी आहेत आपटे, ते अजूनही फरारी आहेत, अजूनही त्यांना पोलीस पकडू शकलेले नाही. आणि अशा वेळी आज जी चकामक झाली आणि जी पोलिसांना त्या ठिकाणी जखमी करण्याचं काम झालं आणि त्याच्यानंतर इन्काउंटरमध्ये जो अक्षय शिंदेचा मृत्यू झालेला आहे, या सगळ्या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. या सर्व प्रकरणामध्ये पाणी कुठे मुरत आहे का, याच्या मागचे कोण सूत्रधार आहेत का, याची चौकशी व्हायला पाहिजे. आणि आज महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा एवढा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, एक तर मुली सुरक्षित नाहीत आणि त्याच्यावर जर असं पोलिसांच्या माध्यमातून एवढा हलगर्जीपणा होत असेल किंवा अशा तऱ्हेने घटना होत असतील, तर मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय तुम्हाला आता उत्तर द्यावं लागेल. उपमुख्यमंत्री महोदय आपल्याला राजीनामा दिला पाहिजे. खरं तर जी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे आणि म्हणून या पूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती सीबीआयच्या माध्यमातून झाली पाहिजे आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री महोदयांनी या प्रकरणामध्ये राजीनामा दिला पाहिजे अशी आम्ही मागणी करतो. आजच बातमी आली बदलापूरच्या त्या दुर्दैवी प्रसंगातल्या त्या नराधमाचा एन्काउंटर झाल्याची बातमी आली, पण विचार करा अर्ध्या तासाच्या अंतरावर दोन बातम्या वेगळ्या आल्या. पहिली बातमी आली की त्या आरोपीनं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. अर्ध्या तासानं बातमी आली की त्या आरोपीचा एन्काउंटर करण्यात आला आणि मग अनेक प्रश्न निर्माण होतात. त्या नराधमाला शिक्षा व्हायला हवी होती का? हो, शिक्षा व्हायलाच हवी होती, पण ती शिक्षा होत असताना अनेक प्रश्न जे अनुत्तरित सोडले गेले, या प्रश्नांची उत्तरं मिळणं सुद्धा अपेक्षित होतं. की नेमकं कोणावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न केला? पोलिसांच्या कस्टडीत असणारा आरोपी पोलिसांची लॉक असलेली गन ही हातात बेड्या असताना काढतो कशी, ते फायरिंग करतो कशी, आणि फायरिंग जर तो करत असेल अर्ध्या तासाच्या अंतरावर दोन वेगळ्या बातम्या येतात कशा? आणि ही शाळा भारतीय जनता पक्षाशी संबंधित असणाऱ्या एका व्यक्तीची शाळा असते, मग या पुढच्या चौकशीवर पडदा टाकण्याचा हा प्रयत्न नाही ना, याचा विचार आणि याचं उत्तर सर्वसामान्य जनतेला मिळणं गरजेचं आहे. का त्या नराधमाला शिक्षा झालं होणं गरजेचं होतं. त्या नराधमाचं जे काही झालं, पण ते जे काही झालं त्यांनी माझ्या बदलापूरच्या त्या दोन चिमुकल्यांना खरोखर न्याय मिळाला का? बदलापूरच्या त्या शाळेच्या आवारामध्ये जेव्हा एखादा पालक आपल्या लेकीला सोडायला जात असेल, तेव्हा त्याच्या मनात जर ही भावना असली की या गोष्टीची सखोल चौकशी झालेली नाही, या प्रकरणावर पडदा टाकण्यात आलेला आहे, तर शाळेत सोडणाऱ्या त्या पालकाच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली का? अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा रांझ्याच्या पाटलाचा चौरंगा केला ना, तेव्हा आया बहिणींच्या मनात ही सुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती की आमच्या कुणी वाकड्या नजरेनं पाहिलं तर त्याची नजर काढली जाईल, त्याचे डोळे काढले जातील, याला जरब म्हणतात. आणि महायुतीच्या सरकारनं आज जे काही केलं याला दुर्दैवानं संशयाचं धुकं गडद करत अनेक प्रश्नांवर पडदा टाकणं म्हणतात, हे खरं दुर्दैव आहे. आज वस्तुस्थिती आहे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात, ह्या ऐकण्यासारख्या माझ्या माता भगिनींनी. कारण जे सरकार लाडकी बहीण योजना काढतं, या सरकारच्या गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात नागपूरमध्ये गेल्या 240 दिवसात 213 बलात्काराच्या घटना घडल्यात. 240 दिवसात 213 बलात्काराच्या घटना. जर महायुतीच्या सरकारच्या
गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यात होत असतील तर कुठली नैतिकता आणि कुठला अधिकार राहतो या सरकारला सत्तेवर राहण्याचा, जे सरकार राज्यातल्या माता भगिनींना सुरक्षितता देऊ शकत नाही, या सरकारला सत्तेवर राहण्याचा कुठला नैतिक अधिकार राहतो हा प्रश्न उरतो. बदलापूर बलात्कार प्रकरणातील अक्षय शिंदे हा कुणी सोज्वल महापुरुष नाही, तो कुणी महात्मा नाही आहे, त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा व्हायलाच हवी. पण फाशीची शिक्षा होताना एक कायद्याची प्रक्रिया असते, ती फॉलो केली पाहिजे. या देशाचा शत्रू म्हणवणाऱ्या कसाबला सुद्धा फाशी देताना एक कायद्याची प्रक्रिया संपूर्णतः पार पाडली होती, आणि तीच कायद्याची प्रक्रिया अक्षय शिंदे प्रकरणात सुद्धा पार पाडायला हवी होती. मात्र अक्षय शिंदेचा अशा पद्धतीनं एन्काउंटर हे एका अर्थाने बदलापूर प्रकरणातलं सत्य बाहेर येण्याआधीच त्याला दडपून टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या सगळ्या प्रकरणाच्या निमित्ताने काही प्रश्न निर्माण होतात. प्रश्न क्रमांक एक, हैदराबाद बलात्कार प्रकरणाच्या नंतर ज्या चार बलात्कारांचा एन्काउंटर झाला त्या जी स्वसंरक्षणाची स्क्रिप्ट वाचली गेली, तीच स्क्रिप्ट तेच स्वसंरक्षणाचा बनाव बदलापूर प्रकरणातही केला गेला आहे, हे फार उल्लेखनीय आहे. क्रमांक दोन, अक्षय शिंदे जर इतका हिंस्त्र आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता तर त्याला ने आण करताना पुरेशी काळजी पोलीस कर्मचाऱ्यांनी का घेतली नाही. क्रमांक तीन, अक्षय शिंदेला दोन्ही हातात बेड्या असताना पोलिसांच्या कमरेचा पिस्तूल काढून पोलिसांवर फायर करणं शक्य आहे का. क्रमांक चार, अक्षय शिंदेकडून गोळी पोलिसांच्या पायावर लागते पण पोलिसांकडून मात्र ती गोळी नेम धरून अक्षय शिंदेला लागते की त्याचा जीवच गेला पाहिजे. क्रमांक पाच, पहिल्या दिवसापासूनच या संपूर्ण प्रकरणाची जी एकूण तपास यंत्रणाची होती ती आत कमालीची संशयास्पद होती. पोलिसांचा तपासच संशयास्पद रीतीने होत होता. त्यात बदलापूर प्रकरणात शाळेची संबंधित संस्थाचालक आपटे अजूनही फरार आहे, त्याला अटक का केलं गेलं नाही. या सगळ्या प्रकरणाची, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलिसांनी दिलेली नाही. सबब, या प्रकरणात हलगर्जीपणा करणारे हे सगळे जे पोलीस कर्मचारी आहेत ते तात्काळ निलंबित व्हायला हवेत. या प्रकरणामध्ये संबंधित सगळ्या आरोपींची आणि तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची सुद्धा नार्को टेस्ट व्हायला हवी. या प्रकरणाची CBI चौकशी होणं गरजेचं आहे. आणि आता तरी सत्तेचा मोह सोडून थोडी तरी कायद्याची चाड म्हणून, कारण म्हातारी वेल्याचे दुःख नसते पण काळ सुखावतो, म्हणून तरी देवेंद्रजी राजीनामा देणार आहात का तुम्ही?